आमचे करा, करा महानकारी न्यूज कर्नाटकातून महाराष्ट्रात बेकायदेशीर मुरुम वाहतूक सरकारी अधिकाऱ्यांचं साठ लोट शिरोळचे तहसीलदार कायच करत नाहीत कागवाड आणि चिकोडी तालुक्यातून भरमसाठ मुरुम शिरोळ तालुक्यात येत आहे ही बेकायदेशीर अवैध वाहतूक रोखण्यासाठी तलाटी आणि महसूल कर्मचारी संघटनेनं पगारात भागवा आणि कर्तव्याला जागवा हे अभियान सुरू करायला हवं गणेशवाडी मार्गावरून दररोज शंभर पेक्षा अधिक वाहन ये जा करतात पण त्याकडे कुणाच लक्ष नाही शिरोळचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन गुरव यांनी या चुकीच्या भानगडीना आळा घालावा पहाटे पावणे पाच पासून सायंकाळी पाच पर्यंत वाहतूक सुरू असते तलाठी संघटनेचे अध्यक्ष सदाशिव निकम यांनी गौंड खनिज चोरीकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जात आहे मानकर न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार